नमस्कार, मी उज्ज्वला, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। महावितरणचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात, 6,000 लाच घेताना रंगे हात पकडलं। इचलकरंजी नगरपालिकेला घनकचरा प्रकल्पासाठी 7,64,00,000 रुपयांचा निधी प्राप्त। कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णबाधितांचा वेग झाला कमी। गेल्या 24 तासात 35 नव्या रुग्णांची भर, 52 जणांना मिळाला डिस्चार्ज, तर 3 जणांचा मृत्यू। खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधील सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड असा 1,70,000 ऐवज लंपास। कोल्हापुरातील महाद्वार रोडवरील घटना। आणि हिंदी सिनेमातील नायकांच्या पारंपरिक चौकटीला छेद देत स्वतःची वेगळी शैली चित्रपटसृष्टीत रूढ करणारे सशक्त अभिनेते संजीव कुमार यांच्या रुपेरी प्रवासावर बी न्यूजचं विशेष वृत्त।